दिस जेल कैन नॉट बी गिवन आउट लॉक स्टॉक एंड बैरल वॉज माई आर्ग्यूमेंट इन द कैबिनेट विच चीफ मिनिस्टर हैज एग्रीड एंड डिफर्ड दिस मैटर फॉर द नेक्स्ट कैबिनेट एंड आई हैव टोल्ड दैट आई हैव नो ऑब्जेक्शन टू गिव द जेल फॉर ऑन मैनेजमेंट फॉर क्लीनिंग द जेल मेंटेनिंग इट टू डू लाउड दिस लाइट एंड साउंड शो देर इज अ शो विच इज बींग प्रपोज विच इज लाइट एंड साउंड शो विच वी हैव इन्वेस्टेड द मनी 25 crores is being invested by the state government under Swadesh Darshan scheme where the money came from the central government. State government has spent the money, the channel is central government. Now after spending all this money, lock, stock and barrel the monument cannot be given. I have no objection, I have told that it can be given on cleaning basis to do light and sound show. But ticketing should be our this. How? If you go to Fort Agwada on top, they are charging you 150 rupees to go to the fort. So that money goes to the central government kitty. That is not outsourced. Around 10,000 visitors come every day, Indian tourists. What they have said, somebody has miscalculated the amount. And they have, if you go to this note for cabinet, they are talking about some 1 crore 20 lakhs yearly. If they want to give this lock, stock and barrel, I would give them 1 crore 20 lakhs every month. I'm a businessman. I know the calculations. These calculations, what they have done is wrong. And I have brought it to the notice of the Honorable Chief Minister that he needs to go through this and the agreement what they have signed and what they are talking about 1 crore 20 lakhs a year, that Drishti Life Saving Private Limited, the Drishti is an agency which is there to save the lives on the beach. Drishti cannot come into this. There is something which is going on in this. I smell a rat. Agwad Fort wo ami develop karta. Agwad Fort ye je history mante ashi. Agwad jail aslel ti mashi padpa aili. Ti magi shift keli. Ani wo Agwad the fort ha wo development ajat. Full. आणि हेजे भितर आमची गोंयची फ्रीडम फायटराची जी हिस्ट्री हा ती थंय आम्ही हायलाइट करतले सगळे भितर थंय येतले हिस्ट्री त्यांचे पुतळे आणि त्यांची हिस्ट्री कोणे कोणे त्याग केला कोणे कोणे बलिदान दिलं कोणे कोणे मार खायला मंतेराचं ते सगळी हिस्ट्री एक मनशाची आम्ही येतली ती एक टुरिझम डेस्टिनेशन जातले जसे आमदामार मुखोबार तसे आणि त्या दृष्टिकोनातल्यान गोंयचोच न्ही लोक देशाचो न्ही अख्खे वर्ल्डाचो लोक एक बरें मॉन्युमेंट हा हे पळोवपाक लोक येतले हेजे बद्दल डाऊट ना काही लोकांनी माहिती आता उलयतात काही लोक की आगवा जेल फोट काढला ना आम्ही दृष्टीक दिलो म्हणून तसे ना वो आगवा फोट जो हा जेन्ना गव्हर्नमेंटाकडे तितलो पैसो ना डेव्हलप करपाक वो पैसो आम्ही सेंट्रलाकडे मागलो हे डेव्हलप करपाक मीन्स सगळे हे आडपाक भितर जे आहा त्यांची कंडिशन असता अपघात फोड भितर त्यांची कंडिशन असता स्वदेश दर्शनाचो समज तो पैसो हाडलो ते पैसो कितलोय दिता तो पैसो आमकां हाडलो त्याजे भितरल्यान हे आम्ही तयार केला त्याजे भितर एक कंडिशन असता महत्वाची ते कंडिशन म्हणटा ते ऑपरेशन एंड मेंटेनन्स ऑपरेशन आणि मेंटेनन्स त्यांच्यानी आम्ही एक मनीस अपॉइंट करपाकच पडटा आणि तो आम्ही केला तो अपॉइंट करताना जेव्हा आम्ही टेंडर केले त्याचे त्या टेंडरा भितर दृष्टी असलेलो आणि दोन कंपनी असलेलो आणि हेजे भितरल्यान जो हायेस्ट हा त्याका वो दिवपाक पडटा आणि ते किती आहे खाली ऑपरेटर आणि मेंटेनन्स ते पळोवपाक सुद्धा आमच्या डिपार्टमेंटाचो मनीस असतलो त्याका कसले अंतादुंदी करपाक जायना त्याका जाय तशे तिकेटी फाल्यां छापपाक मेळपाना या जाय तसो पयसो उबारपाक मेळ ते कांय जावचें ना आमदार मेळटा लोकल तेणे घालप मरे आरे रस्तो बी करता ना पयली टेंडर काडपाक जाय स्क्वेअर मिटर जागो दिलो तर अजून त्यांच्यात ताबे ना म्हणतो काय पैसे फायदो येयलो ना
टिकेटिंग टिकेटिंग एंट्री पण त्याचे भीतर आमकां समज फ्रॉड मेळ्ळो आणि कॅन्सल करपाक असा अरे ऑफकोर्स.